विधी शाखेकरिता महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षांमध्ये 190 जण न्यायाधीश झालेत, तर माढा तालुक्यातील उपळाईची ॲडव्होकेट अनिता हवालदार ही राज्यात प्रथम आली आहे आणि सोलापूर जिल्ह्याच्या शिरपेचा तिनं मानाचा तुरा रोवलाय. राज्याच्या विधी व न्याय विभागानं महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे सन 2018 190 जागांकरिता जाहिरात प्रसिद्ध केली होती. यासाठी दिनांक 7 एप्रिल 2019 पूर्वपरीक्षा झाली, यानंतर 1 सप्टेंबरला मुख्य परीक्षा झाली व 6 डिसेंबरला मुलाखती घेण्यात आल्या. यातून 190 विधी शाखेच्या उमेदवारांची दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर अर्थात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून राज्यभरातून निवड करण्यात आली आहे. यामध्ये माढा तालुक्यातील उपळाईच्या ॲडव्होकेट अनिता हवालदार या मुलीनं राज्यात प्रथम क्रमांक पटकावण्याचा बहुमान मिळवलाय. सोलापूर जिल्ह्यातून 12 जण न्यायाधीश झालेत, यामध्ये सोलापूर वकील संघातील ॲडव्होकेट कुणाल वाघमारे, ॲडव्होकेट दिव्या प्रज्योत काळे, ॲडव्होकेट स्वप्नाली लेंडवे, ॲडव्होकेट कोमल गाडे, ॲडव्होकेट रामचंद्र माने, तर अक्कलकोटमधून ॲडव्होकेट आयशा पिरजादे, पंढरपूर वकील महासंघातून ॲडव्होकेट मनाली कुलकर्णी, ॲडव्होकेट सागर बहिरट, ॲडव्होकेट विनया गिराम यांचा समावेश आहे. याशिवाय सोलापूर न्यायालयात कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले ॲडव्होकेट सुनील येळदी हे देखील अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व वकील सदस्यांचे सोलापूर बार असोसिएशनसह सर्व स्तरातून अभिनंदन करून त्यांचं कौतुक केलं जातं आहे.